प्रत्येक वेळेला खोड्या हा काढतो आणि वृद्ध काढतो, आणि म्हणजे पोक आपण करतो ना एखाद्याला, सतत सतत पोक करत राहायचं, मग काय मग हिची सटकते, नका करू ना। आपण एखादा कॅरेक्टर जेव्हा करत असतो तेव्हा ते खूप जीव ओतून करत असतो आणि त्या कॅरेक्टरला तेवढं न्याय मिळायला हवं, मला माझं सॅटिस्फॅक्शन मिळायला हवं जेव्हा मी काम करत असते, हे माझं नेहमीची माझी धडपड असते। माझा आणि तिचा सीन चालला होता आणि बरं आमचे सीन असे आरडाओरडीचेच असतात, एका पॉईंट नंतर आमचा ओढून मी निघालो, बघतो ते तिच्या पायातनं रक्त। मी म्हणाले की नाही रवी ऐक ना, मला असं वाटतं की खाली बसायला हवं, तिने चेअरवर मला नाही वाटत आहे ती कन्व्हिन्स नाही होत आहे। मी तर म्हणाला की अच्छा बघू मग, आणि त्या ह्याच्यामध्येच मी खाली बसले आणि मला रिअलाईज नाही झालं की माझा अंगठा असा ट्विस्ट झाला आहे आणि तो नख कम्प्लीट स्किनपासून उखडला गेला, हे मला तेव्हा लक्षात नाही आलं, मी ते केलं। त्याच्या आधी एक सीन होता, पोलीस एक बाई तिला घेऊन पकडून घेऊन जातो, तो सीन करत असताना मी ऐकलं ती बाई म्हणत होती, पोलीसचा रोल करणारी बाई, हात दुखायला लागले हो, तिचा इतका हात दुखायला लागला, ती म्हणाली आओ जरा शांतपणे करा ना, हळू करा, तुम्ही फारच ओढताय। तर त्या पोलीस बाईनी हिला ओढायचं तर हीच तिला हलवते। मला जितका तो इंटेन्सली लिहिलेला असतो तो प्रेक्षकांपर्यंत पण तितकाच इंटेन्सली पोहोचायला हवं। कुठेही जरी आपण म्हटलं की हे सगळं म्हणजे नाट्य रूपांतर असलं तरी ते नाटक वाटलं नाही पाहिजे। जसं अनिरुद्ध येतो आणि मला तुझ्याशी लग्न करायचं नव्हतं म्हणून मी निघून गेलो, मी तिने मला धरलं तर ते आपण नॉर्मली कॉलर धरतो, तिने धरलं आणि मला जाणवलं की काहीतरी टोचतंय नाही काय, आणि तो सीन वगैरे झाल्यानंतर मी आपलं जाऊन बघतोय तर इथे सगळं ते नख लागले। तू कोण आहेस मला कामावरून काढून टाकणारी, कोण आहेस तू? मी आशुतोषच्या फर्म मध्ये जॉब करते, तुझा नाही, कळलं तुला? पण मी निर्णय अरुंधतीवर सोपवला होता। यू आर फायर्ड संजना। हाय फ्रेंड्स, मी दीपाली म्हात्रे, लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आज मी आली आहे तुम्हा सर्वांच्या लाडक्या मालिकेच्या सेटवर, अर्थात आई कुठे काय करते मालिकेच्या सेटवर, आणि माझ्यासोबत कोण आहे, अनिरुद्ध आणि संजना, तुम्हा दोघांचं स्वागत आहे लोकमतमध्ये सगळ्यात। हाय नमस्कार। खूप दिवसांनी आले आणि मला बरं वाटतंय आज छान गप्पा मारायला येणार आहेत। सगळ्यात आधी मला विचारायचं, सध्या जो काही सिरियलचा ट्रॅक चालू आहे एकदम वेगळ्या लेवलचा आहे, अनिरुद्ध थोडासा डगमगलाय अरुंधतीकडे आणि संजनाकडे असं आम्हाला दिसतंय, पण काय आहे खरं? तो नेहमी तसाच होता, तो कधी अरुंधतीपासून लांब गेला नव्हता आणि संजना त्याला कधी सोडायची नव्हती, आणि मला असं वाटतं तो करेक्ट ट्रॅकवर आहे, तो डगमगत नाही, त्याचे व्ह्यूज एकदम क्लिअर आहेत, अरुंधतीबद्दल त्याला राग नाही आहे, उलट डिवोर्सनंतर तर खूप जास्ती सिम्पती आहे, आणि संजनावर प्रेम आहे, तो किती वेळ बोंबलून सांगतो तिला पण ते तिला कळत नाही आणि ती खोड्या काढत राहते, तर सेम ट्रॅक आहे, काही नाही। फक्त आत्ता खूप छान झालं की आप्पा घर सोडून गेल्यानंतर अनिरुद्धची जी खरी बाजू आहे वडिलांबद्दलची, वडिलांबद्दलचा आदर, तो खूप छान पद्धतीने मांडला गेला, नमिताने इतकं छान हे केलं आणि मुग्धाने खूप छान लिहिलं आहे, रवीजीनी पण त्या दिवशी तो सीन इतका छान कोरिओग्राफ केला, तर मला असं वाटतं ही जेव्हा बाजू येते अनिरुद्धची त्यावेळेला मग मलाही प्रश्न पडतो की हा विलन आहे की हा चांगला माणूस आहे, सर तो चांगला माणूस आहे, अनिरुद्ध इज अ गुड पर्सन। संजना आणि अनिरुद्धचं बऱ्याच वेळेला ऑनस्क्रीन भांडण होतं, आम्ही जेव्हा असं ऑफस्क्रीन बघतो तेव्हा खूप धमाल असते, पण रुपाली काय सांगशील, म्हणजे ऑनस्क्रीन तर एवढं भांडण होतं आणि त्या भांडणात भरपूर काही काही दुखापती पण होत आहेत। नशीब माझ्यावर बिल फाडलं नाही तिने, माझा आणि तिचा सीन चालला होता आणि बरं आमचे सीन असे आरडाओरडीचेच असतात, एका पॉईंट नंतर आमचा ओढून मी निघालो, बघतो ते तिच्या पायातनं रक्त, म्हटलं मी काय पाय दिला काय झालं मला काहीच कळेना, आणि ती बसली, ती धाडकन खाली बसली आणि ते पायातनं रक्त यायला लागलं, सो आय वॉज लिटल टेकन अबॅक की काय, पण का एवढं तू जीव ओतून दिलेलास त्याच्या भांडणामध्ये की एवढी दुखापत वगैरे झाली का असं झालं? नाही बऱ्याचदा काय होतं मला ना आय डोंट नो
बरेच कलाकार अशी रिलेट करतील. आपण एखादा कॅरेक्टर जेव्हा करत असतो तेव्हा ते खूप जीव ओतून करत असतो आणि त्या कॅरेक्टरला तेवढं न्याय मिळायला हवं, मला माझं सॅटिस्फॅक्शन मिळायला हवं जेव्हा मी काम करत असते, हे माझं नेहमीची माझी धडपड असते. आणि एखादा सीन करत असताना मी जर कन्व्हिन्स नसेन त्या मोमेंटशी तर मी माझ्या पद्धतीने मी करण्याचा प्रयत्न करत असते आणि मी ते डिरेक्टरला सांगण्याचा प्रयत्न करत असते की ही अशी असं करूया, हे असं नको करूया. त्या दिवशी तसंच झालं, अनिरुद्ध निघून जातो, मी त्याला सांगण्याचा प्रयत्न करत असते आणि हा निघून जातो माझं, मला इग्नोर करून ॲज युजल. सो मला रवी म्हणाला की गेल्यानंतर माझा व्हॉइस ओव्हर होता आणि तू चेअरवर बसतेस. मला असं झालं की नाही बसणार ती अशी, म्हणजे अगदीच बघून बिघून आता बसायला कुठे जागा आहे असं वगैरे नाही बसणार, ती डिरेक्टली खाली बसेल कोलॅप्स होऊन. कारण अल्टिमेटली अनिरुद्ध तिला सोडून जातो आहे, हे संजनासाठी खूपच कोलॅप्सिंग मोमेंट आहे. सो मी म्हणाले की नाही रवी ऐक ना, मला असं वाटतं की खाली बसायला हवं, तिने चेअरवर मला नाही वाटत आहे ती कन्व्हिन्स नाही होत आहे. मी तर म्हणाला की अच्छा बघू मग, आणि त्या ह्याच्यामध्येच मी खाली बसले आणि मला रिअलाईज नाही झालं की माझा अंगठा असा ट्विस्ट झाला आहे आणि तो नख कम्प्लीट स्किनपासून उखडला गेला, हे मला तेव्हा लक्षात नाही आलं. मी ते केलं बरं, आम्ही पूर्ण सीन पुन्हा तो रिझ्युम केला, ती सगळी ट्रॉली वगैरे झालं बरं, नेलपेंट आणि रक्ताचा कलर एक असल्यामुळे मला कळलं नाही त्यावेळेला की रक्त येत आहे. चिकचिक लागायला लागल्यानंतर मला असं की असं का लागतं आहे आपल्याला पायाला, ते बघते म्हणलं अरे देवा, पर माझ्यापेक्षा माझ्या आजूबाजूची लोक जास्त घाबरली होती. पण हा पण झालं असं काय आता. आणि काय होतं की ती सीनमध्ये इतकी इन्वॉल्व्ह झाली ना की तिचं भान राहत नाही, आणि हे गेल्या आठवड्याभरापासून मी बघतो. आता मीच तिच्याबरोबर सीन करत असताना त्याच्या आधी एक सीन होता, पोलीस एक बाई तिला घेऊन पकडून घेऊन जातो. सीन करत असताना मी ऐकलं ती बाई म्हणत होती, पोलीसचा रोल करणारी बाई, हात दुखायला लागले हो. तिचा इतका हात दुखायला लागला, ती म्हणाली आहो जरा शांतपणे करा ना, हळू करा, तुम्ही फारच ओढताय. बरं त्या पोलीस बाईनी हिला ओढायचं तर हीच तिला हलवते, गोल फिरवून तिला. म्हणजे बरं पहिल्या तीन चार टेक मध्ये ही तिच्या हातात सापडेच ना, ती पळते तर ही अख्खं घरभर पळते. मग शेवटी डिरेक्टरांनी सगळ्यांनी तिला सांगितलं, डिरेक्टर म्हणाला की तुम्ही तिला पकडा नाही तर ती गेली घरी, विरारला डायरेक्ट गाडी घेऊन, म्हटलं या मग विरारला पकडायला मला. बरं ते झालं, ते बाईचा बिचारीचा हात दुखला आणि ती परत काही येत नाही, ती आई कुठे काय सेटवर काम करायला, कारण तिचे हाल केले हिच्यावर तर नाही. त्याच्यानंतर एक सीन होता, ही डोकं फोडून घेते आपट्टे असत. बरं आम्ही खूप आधीच सांगितलं की हात ठेव किंवा ती आता फाईट सिक्वेन्समध्ये आम्ही कसं करतो वगैरे सगळं दाखवलं. मला माहिती आय नो असं तिचं ते नेहमीच ॲटिट्यूड असतं ना, तर तिने ते तसं केलं. बरं पहिल्या टेकमध्ये तिने बरोबर, तो लाँग शॉट होता, बरोबर तिने ते केलं. दुसरं क्लोज लागल्यानंतर ते चाललं होतं, ढाड करून आवाज आला, सगळे घाबरले. सुबोध बारे त्या दिवशी डिरेक्ट करत होते आणि ते बाहेर आले बघतात तर तिने आपटून घेतलं होतं जोरात त्या भिंतीवर. मला जितकं तो इंटेन्सनी लिहिलेला असतो तो प्रेक्षकांपर्यंत पण तितकाच इंटेन्सली पोहोचायला हवं. कुठेही जरी आपण म्हटलं की हे सगळं म्हणजे नाट्य रूपांतर असलं तरी ते नाटक वाटलं नाही पाहिजे. मला ते करताना खूप असं सोडा 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 असं मला ते नाही करता येत असं. म्हणजे एक सीन होता अनिरुद्ध लग्नाच्या वेळेला, बोलणार होते सांग तू सांग. अनिरुद्ध पळून जातो जेव्हा लग्नाचा सिक्वेन्स होता आणि लिहून आलं होतं की संजना अनिरुद्धच्या कानफडात मारते आणि मी म्हटलं बरं ओके. बरं मला त्यावेळेला मी नसते तिथे आणि म्हटलं ठीक आहे. बरं सरांना मी असं पकडलं जेव्हा तर हे म्हणतात असं खोटं बोलतात ते उगाच, माझे काही नख लागत नाही बघ, लागतात का नाही, तर त्यांचं असं म्हणणं आहे की आता हॅलो कॅमेरा ऑफ समथिंग रिव्हिलिंग. सो त्यांचं असं म्हणणं की माझी नखं वगैरे लागली, त्यांना असं काही ओरखडे वगैरे असं काही नाही आलं. पण काही नाही झालं, अरे काय ते सांगा. मी सांगतो बरं, त्या इंटेन्स सीन बरं मुस्कटात वगैरे तिने काय मारली नाही, नशीब माझं जसं अनिरुद्ध येतो आणि मला तुझ्याशी लग्न करायचं नव्हतं म्हणून मी निघून गेलो. मी तिने मला धरलं तर ते आपण नॉर्मली कॉलर धरतो असं धर, तिने धरलं आणि मला जाणवलं की काहीतरी टोचते नाही काय. आणि तो सीन वगैरे झाल्यानंतर मी आपलं जाऊन बघतोय तर इथे सगळं ते नखं लागलेले. बरं ऐक,
सिंपती घ्यायची असते आपल्याला ना, म्हणून मी तिला जाऊन सांगितलं की मग बघ तुझी नकल हो का. असं करून ती निघून गेली. म्हटलं काय बाई आहे, कुठले दुसरे नाव सहकलाकार आपण म्हणतो. अरे सॉरी हां, लागलं तुम्हाला की काय. अच्छा लागलं का. हां दरवेळेला इंटरव्ह्यू मध्ये हेच सांगतात रुपाली की हिचा असा ऍटिट्यूड असतो. तू खरं मिलिंद सरांसोबत अशी वागतेस का. नाही ग, तू मला ओळखतेस की नाही, किती वर्ष झाली मी अशी आहे का. तूच सांग. असंच बोलते ती आणि फसवते सगळ्यांना. तिला वागायचं तसंच वागते. पण हे बघ, जर मी अशा पद्धतीने काम केलं नसतं किंवा अशा पद्धतीचे इतकं जीव ओतून किंवा काम केलं नसतं तर आज संजनाची जी संजनाची जी लोकप्रियता आहे ती तिथपर्यंत पोहोचू शकली नसती. माझ्यामुळे अनिरुद्ध खूप अनाथ झाला आहे हेही झालं नसतं. पण नाही, जोक्स अपार्ट, पण मला असं वाटतं की दिस इज माय वे ऑफ वर्किंग, दिस इज माय स्टाईल. आणि ह्याचा अर्थ असा नसतो की मला कोणाला दुखापत करायची असते. पण त्या फ्लोमध्ये काय होतं ते त्यावेळेला माझ्या लक्षात नसतं. बरं, तो इतका 12-13 पानं बोलत होती मी. आणि आय थिंक दॅट्स वन ऑफ दी मोस्ट अमेझिंग एपिसोड्स आम्ही शूट केला होता. जवळजवळ 3-4 दिवस आम्ही तो शूट करत होतो आणि लोकांना खूप आवडला होता. मला बरेच फोन्स मेसेजेस आले होते त्या एपिसोडनंतर. प्रभाने लाईव्ह खूपच छान तिने परफॉर्म केला होता, त्यामुळे ते सगळं माफ. म्हणजे हे जे काय काम खूपच छान इंटेन्स होतं आणि खूप कठीण होतं ते. असाच सीन सिल्वासाला पण केला होता जेव्हा अनिरुद्ध अप्पांना सांगतो की अप्पा मला नाही करायचं हिच्याशी लग्न. प्रत्येक वेळेला मला तुला कळतंय का, हे प्रत्येक वेळेला खोड्या हा काढतो, अनिरुद्ध काढतो. आणि म्हणजे पोक आपण करतो ना एखाद्याला, सतत पोक करत राहायचं, मग काय मग हिची सटकते. नका करू ना, शांत राहा ना, मलाही शांत राहू द्या. पण नाही, यांना खोड्या काढायच्या असतात. बरं, ती म्हणते संजना, हे म्हणते आता परवाच्या एपिसोड मध्ये पण संजना म्हणते की मी नाही आहे का तुमच्या प्लॅनिंग मध्ये. तर म्हणतो येत जा. म्हणजे मी ती म्हणते पण की अरे मी आले तर तुम्ही नीट वागत नाही माझ्याशी, टोमणे मारता, मग मी कसं यायचं. आय एम नॉट वेलकम, ओनली इफ आय एम नॉट वेलकम वाय विल आय गो. तर ह्याचं काय, ह्याची वेगळंच. बरं, माझ्याशी बोलताना ह्याच्या चेहऱ्यावर आठे असतात, ह्याचं तोंड सुजलेलं असतं. बाकी टाइमपास करायला ह्याला सांगा. आणि अनिरुद्ध जरा अरुंधती सोबत पण हल्ली जास्त बोलायला लागलाय ना. प्रोमो बघतोच आहे की अरुंधती, तू पण ये ना फॅमिली फोटो मध्ये. हॅलो, हाय, म्हणजे मी आहे ना तिथे, मला नाही बोलवलं. मला मग अप्पा म्हणतात की ये बाई तू पण काढ आता फोटो. तू आहेस ना आता, घरात लग्न करून आलेली आहे. तिचं कसं, ती आता बिचारी लेफ्ट आउट वाटत होत. तर ते आपण थोडस तिला, मागच्या वेळेला जेव्हा मी आलेले तेव्हा अनिरुद्धचा, नाही बरोबर आहे, पण मागच्या वेळेला जेव्हा मी आलेले तेव्हा अनिरुद्धचा प्रचंड राग होता अरुंधती आणि आशुतोष. आता थोडे मला मवाळ झालेले दिसत आहेत ना. राग आहेच त्याच्यावर, तर राग आहेच. त्याचं काहीतरी वेगळंच चाललंय. संजना फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करते, बघू आता कसं काय काय. आता जो मालिकेत ट्रॅक सुरू आहे, आता पुढे काय होणार, प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता आहे कारण बऱ्याच घडामोडी घडतायत आणि ट्विस्ट अँड टर्न्स येतात. आता अरुंधती आणि तुझं पण आहे की तू मालकीण झाली आहेस, सो तिला तू सगळ्या गोष्टी जरा रेस्ट्रिक्ट करते. तर आता पुढे नेमकं काय होणार, प्रेक्षकांना काय पाहायला मिळणार. संजना, आता आपण जर एपिसोड बघितला आता लास्ट वीक मधला, ज्याच्यात संजना म्हणते हे घर माझं आहे, तेव्हा संजनाचे जितके जे काही म्हणणं होतं ते प्रॅक्टिकली खूप पटणार आहे की तिने स्वतःच्या इच्छेने डिवोर्स व पेपर्सवर सह्या केल्यात ना, किंवा जबरदस्ती नाही केले. सो इफ यू गॉन गो, म्हणजे जरी तुला यायचं असेल तर प्रत्येक गोष्टीमध्ये जर तू असणार असेल तर जी नवीन बाई आलेली आहे तिला ॲक्सेप्टच नाही करणार कोणी. हे जेव्हा ती म्हणते तिथे की नाहीच करणार, कारण सतत अरुंधती आजूबाजूला असते किंवा काय, हे जे जेव्हा येतं तेव्हा ना ती ह्यालाही सांगते की तुलाही समजू शकत नाही येते की ज्याच्याशी लग्न केलं आहे त्याची पहिली बायको इथेच आहे, बाकीचे सुद्धा सतत आवते, मलाही शिकवा ना. त्यावेळेला कांचन म्हणते की आत्ता मी नाही शिकवणार. अरे आत्ता शिकवणार नाही म्हणजे, बरं हा म्हणतो की तुला हे माहिती आहे की माझे घरचे असे आहेत, बरं ह्यालाही माहितीच आहे की 13 वर्ष झाली, की संजना ही अशी आहे. संजना कधीच किचन आणि फॅमिली आणि ह्याच्यात राहिलेली नाही आहे. बरं, हा माझ्याकडे आला तेव्हा ब्रेड बटरच खात होता की, तेव्हा कुठे याला पंचपक्वानं देत होती मी खायला, नाहीच ना. मग आत्ता अचानक वाय एव्हरीथिंग हॅज चेंज्ड. ह्या सगळ्यामध्ये संजना खूप प्रॅक्टिकली बोलती आहे, दी त्या बाजूने विचार करत नाही आहे. जरी तिला ह्या सगळ्या गोष्टी हव्या असल्या तरी तिचं असं म्हणणं की थांबा ना, मला ॲडजस्ट होते असं वाटते तितकेत
काहीतरी वेगळं घडतं. सो तिचं एक्सपेक्टेशन अनिरुद्धकडनं आहे, पण आता अनिरुद्धही हेवायर कुठेतरी आहे, माहीत नाही कुठे आहे. सो लेट्स सी काय आता घडतंय ते. अनिरुद्धला कुठेतरी पश्चाताप होतोय का की अरुंधती आता एवढं चांगलं वागते? सो कुठेतरी तो पश्चाताप किंवा एक सॉफ्ट कॉर्नर अरुंधती विषयी आहे. संजनाशी लग्न करून आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक ही संजनाशी लग्न करून झालेली तो म्हणाला. आणि पश्चाताप त्याला होतोच की संजना एकतर संजनाला लग्न करून घरी आणायचंच नव्हतं. हिला जास्ती हाऊस घरी इथे यायची, बरं या घरामध्ये ही कशी राहणार, बरं हे कसे एक्सेप्ट करणार हे अनिरुद्धला माहिती होतं. हिलाच हाऊस, आपण वेगळं कुठेतरी राहू असंही तो म्हणत होता. बरं आधी लग्न न करता आपण जसे राहत होतो, ती तिची इंडिपेंडंट राहत होती, हा पाहिजे तेव्हा जाऊन तिला भेटत होता वगैरे, ते सोयीस्कर होतं त्याच्यासाठी. त्या तसंही म्हणतो की हे सगळं आता जे घडलं आणि तर त्याला पश्चाताप होतो आहे, पण हळूहळू आय थिंक अनिरुद्ध त्या सगळ्या चुका सुधारायचा प्रयत्न करतो आहे. तर आय थिंक या सिरियलमध्ये तिची गुंतागुंत आहे रिलेशनशिपमधली, आणि कुठलंही कॅरेक्टर असं निगेटिव्ह नाही आहे. प्रत्येक, जसं संजना म्हणाली की मला सिक्युरिटी हवी होती, तुम्ही मला कधी घराच्या बाहेर जा असं म्हणतात, मी काय करणार, मी ते शेखरला घर देऊन टाकलं आहे, मी तुझ्यासाठी सगळं सोडून आली आहे, आता माझ्याकडे नोकरी नाही आहे, तर मला माझ्या मुलाची माझी सिक्युरिटीसाठी मी हे केलं. बरं ती हेही म्हणते की मी तुम्ही अरुंधतीच्या नावावर होतं तेव्हा तुम्ही इथे राहतच होता ना, काही प्रॉब्लेम नव्हता तुम्हाला, माझ्या नावावर आहे फक्त. सध्या प्रेक्षकांना देखील एकच प्रश्न पडलाय की आता अप्पा थोडेसे आशुतोष आणि अरुंधतीचं लग्न लावण्याकडे जरा फॉर आहेत, तर जर त्यांनी त्यांचं लग्न अप्पांनी लावून दिलं तर अनिरुद्धचं आणि संजनाची रिॲक्शन काय असेल? संजनाची ती सांगेल, अनिरुद्धची रिॲक्शन काय? मला आवडेलच की म्हणजे ॲटलिस्ट ती तिच्या संसारात बिझी होईल आणि इथे येणं कमी होईल. इथे जर आली नाही ती तर अनिरुद्धचं सगळं अटेन्शन संजनाला मिळेल. ऑफकोर्स हे तर मला आवडेलच ना असं झालं तर. नाही ठीक आहे, अरुंधतीने लग्न करावं, पण आशुतोष बरोबर नाही, तो चुकीचा आहे, तो योग्य नाही तिच्यासाठी. दुसरा कोणी असलं तरी चालेल, बघू ते अनिरुद्ध ठरवेल. अनिरुद्ध काय तू काय? अरे माझी बायको आणि एक्स आता ही आहे. नाही एक्स एक्स वाईफ आहे, तर तिला तिचं आयुष्याचं 25 वर्ष काढले तिच्यावर, 26 वर्ष. बरं 25 वर्ष डिवोर्स झाल्यानंतर सुद्धा तो सेपरेट माझ्यासोबत पण काढली, सो त्याच्याबद्दल काय म्हणणं, मी करू का दुसऱ्यासोबत लग्न? ते पण अनिरुद्ध ठरेल, ते हे अनिरुद्धला काही सगळं अनिरुद्धच ठरवणार आहे, त्याच्याच मनासारखं व्हायचं असं त्यांचं म्हणणं आहे. बरोबर करेक्ट. सो खूप मजा आली तुमच्याशी, दरवेळेला जसं इंटरव्ह्यू करून मजा येते तशी आजही मजा आली, आणि आता पुढे काय होणार यासाठी प्रेक्षक जसे उत्सुक आहेत तसे तुम्ही देखील ते सीन करायला उत्सुक आहात. जाता जाता प्रेक्षकांना काय हिंट द्याल, आता पुढे तर ट्विस्ट अँड टर्न तुम्ही सांगितलेच आहेत, पण एक छोटीशी अशी हिंट की या ह्याच्यासाठी अजून पुढचे काही एपिसोड्स बघण्यालायक आहेत. आता संजनाने घर नावावरून करून घेतलेलं आहेत, पेपर्स तिच्याकडे आहेत. आता आजच्या भागात वाढदिवसाचा आपण भाग बघणार, त्यात केदार येतो, त्यानंतर आपण प्रोमोजमध्ये बघतोय की अरुंधती आणि संजना एका स्पेसमध्ये बोलतायत. ती स्पेस खूप इंटरेस्टिंग आहे, बघण्यासारखी आहे, कारण त्या स्पेसमधनंच सिरियलचा एक वेगळा टर्न सुरू झाला होता. सो ती स्पेस बघणं खूप गरजेचं आहे, तो आय थिंक उद्याच्या भागात आपल्याला दिसेल. आणि त्यानंतर त्या सीननंतर म्हणजे अरुंधती आणि संजनाच्या त्या सीननंतर काय संजनामध्ये काय बदल घडतोय, किंवा ती ते सगळ्या गोष्टी वेगळ्या पद्धतीने घेते आहे का, की अजून काही जसं अनिरुद्ध म्हणतो खोड्या काढते, संजना खोड्या नाही काढत पण तरी करते का, ते बघायला खरंच इंटरेस्टिंग असेल, आम्हाला करताना मजा. हे घर तिने स्वतःच्या नावावर केल्यानंतर अनिरुद्धची जी रिॲक्शन आहे ती, बरं अनिरुद्ध एक्स्ट्रीम माणूस आहे, तो तर सर्किटच आहे, त्यामुळे सर्किट माणसाचं रिॲक्शन बघायला मजा येणार आहे. बरं ही काय कोणाच्या बापाला ऐकत नाही संजना, त्यामुळे ते जे काय दोघांचं याच्या पुढे आम्ही जे काही सीन केलेत जिथे तिच्या पायाला रक्त खून और पसीना दोनो ही बहा आहे मॅडमने, तर ते बघायला मजाच येणार आहे ऑडियन्सला, आम्हाला मजा आली, तुम्हालाही येणार आहे. अशीच बघत राहा, असंच प्रेम करत राहा. लव यू, ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.